नमस्कार, मी सुनीता भुतकुल, कुकिंग विथ सुनीता भुतकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चॅट करतोय त्याचं स्पेशल कारण म्हणजे आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, 20 अॅनिव्हर्सरी. त्याच्यामुळे मी आज समोसा चॅट बनवलेला आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करू. आज आपण समोसा चॅट बनवतोय. इथे मी हे पिवळे मटार घेतलेले, ते रात्री भिजत घातलेले आहे. आपण याचे जे चाटचे ग्रेव्ही असते ते बनवतोय. इथे मी अद्रक घेतलेलं आहे, लसूण 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण आता हे खलबत्त्यामध्ये काढून घेऊ. अद्रक थोडं जास्त घ्यायचंय आणि हे मी कुकर मध्ये बनवतीय. इथे मी मिडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत. असे बारीक चॉप करून घ्यायचे आपल्याला. इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं घालू. जिरं छान फुललं की मग हिंग घालायचं, 1 तेजपत्ता, 1 लाल मिरची घालायची. त्याचबरोबर आपण जे अद्रक लसूण हिरवे मिरचीच वाटण करून घेतलं ते घालायचं. कांदा छान असं परतो द्यायचं आता हे आपल्याला. इथे मी 3 टमाटर घेतलेले ते. हे आपण कापून घ्यायचे छानसे आणि मिक्सरला बारीक करायचे. आता हे जे टमाटर आपण कापले आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. जे वाटाणे आपण भिजत घातले होते त्यातले 2 चमचे मी भिजत घालते. ह्याच्याने काय होतं की छान अशी चव येते, मस्त टेस्ट येते आणि ग्रेव्ही पण मस्त अशी घट्ट होते. ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. हे बघा छान असं परतवून गेलेलं आपला कांदा, अद्रक लसूण, मिरची. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालतोय. बेसिकली जे असतात ते मी इथे हे टाकलेले आहे. हळद टाकली, धना पावडर टाकला 1 चमचा,
एक चमचा जिरा पावडर, जे भाजलेलं जिरा पावडर असतं ते एक चमचा, काश्मिरी लाल तिखट हे फक्त आपण कलरसाठी टाकतोय, आणि हे छान असं परतून घ्यायचंय. छान असं त्याची खुशबू येत नाही तोपर्यंत परतवायचं मस्त. आणि हे स्लो गॅसवरच परतवायचं. तुम्ही जर फुल गॅसवर जर परतवलं तर ते खाली करपून जाते. आता आपण याच्यामध्ये टमाटर आणि जे आपण वटाणे घालून केलेली ग्रेव्ही ती घालतोय. याला पण छान मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे चांगला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय. थोडं मिडियम गॅसवर करायचंय, म्हणजे काय होतं की सगळे मसाले व्यवस्थित छान असे परतवले जातात. मग कुकरमध्ये करण्याचं कारण एकच की पटकन होतं, टाईम वाचतो, आणि मेन म्हणजे गॅस पण वाचतो. मग आणि कुकरमधली पण टेस्ट मस्त येते, म्हणून मी आज कुकरमध्ये करते. बघा मस्त असं परतवून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये हे भिजवलेले चणे घालतोय, छान परतवून घ्यायचंय. हे पण याच्यामध्ये पाणी घालतोय आपण. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला कितपत ग्रेव्ही घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार घालायचं. मी इथे 1.5 ग्लास पाणी अजून टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून आपण आता याच्या शिजेपर्यंत म्हणजे 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या छान अशा. इथे आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता बंद करते. आपण समोश्याचं पीठ मळायला घेतो. इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय चवीनुसार. ओवा घेतलेला आहे, असं चोळून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. लक्षात ठेवा इथे आपल्याला मस्त असे क्रिस्पी पाहिजे समोसे, त्याच्यामुळे आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे, तेलाचा नाही. तेल नाही वापरायचं समोशांना कधी पण, तूप वापरायचं आहे. जे आपण बाहेर घ्यायला जातो समोसे, ते लोक डालडा टाकतात, पण ते डालडा न वापरता असं तूप जर आपण जर वापरलं ना घरचं, छान मस्त असं क्रिस्पी आणि छान टेस्टी बनतो. असं पूर्ण सगळीकडे चोळून घ्यायचं आपल्याला हे तूप. सगळ्या मैद्याला असं व्यवस्थित चोळून घ्यायचंय, तेव्हाच मग आपले छान असे क्रिस्पी आणि टेस्टी असे बनवून तयार होतात. मग समोसे छान पूर्ण याला लावून घ्यायचं मैद्याला.
जास्ती मोठ चांगली पाहिजे. सकाळी आलं व्यवस्थित लावून घ्यायचं, असं चोळून घ्यायचं आणि मग नंतर असं मोठ वळून बघायची अशी चांगली की मग समजायचं आपल्या पूर्ण मैद्याला व्यवस्थित असं तूप लागलं गेलेलं आहे. त्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकू. आपल्याला हे जे आहे पीठ हे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. आपण चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट बनवायचं आहे, वळायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आपण याच्यामध्ये. तुम्हाला पीठ मी पाणी किती लागलं सगळं सांगते, एकदम परफेक्ट असं मेजरमेंट सांगते मी. म्हणजे काय होतं की आपलं जे समोसा आहे ना ते छान असे टेस्टी क्रिस्पी असे बनवून तयार होतात. आपल्याला हे जास्त मळायचं नाही, तास एक वडा तयार करून घ्यायचं. इथे मी एक कप घेतलं होतं तर 2 ते 3 चमचे पाणी उरलेलं आहे. अर्ध्या कपाला कमी लागलेलं आहे पाणी. असं मळून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. आता हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. बघा इथे मी सुट्ट्या झालेल्या आपल्या, कुकर पण थंड झालेला आहे. आता आपण चेक करू. मस्त अशी वाटाण्याची सफेद वाटाण्याची मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. हे जे आहे ही ग्रेव्ही सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. जसं की कोणी काळ्या चण्याची बनवतात, आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सफेद चण्याची बनवतात, वटाणे बोलतात ज्याला, सफेद वटाणे त्याचे बनवले जातात. आता आपण समोशाच्या आतमधलं जे बटाट्याची भाजी ती बनवून घेतो. मी इथे मी 2 चमचे तेल टाकलंय, जिरं टाकते थोडंसं. मोहरी थोडीशी, एक चमचा सुक धन, हिरवी मिरची अद्रक दळून घेतलंय मी ते. याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालतोय, हळद, जिरा पावडर, भाजलेली जिरा पावडर आहे,
धना पावडर, लाल मिर्च, सगळं परतवून घ्यायचं आता हे. याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालतोय. मी अशा हाताने मॅश करून टाकते. तुम्ही पाहिजे तर बारीक पण कापून घेऊ शकता. अशा हाताने केले ना मस्त हे होतात ते. मग तुम्ही जर बाहेर जर घ्यायला गेलेत ना म्हणजे समोसे, तर तुम्ही बघशाल की हलवाईवाले पण अशाच हाताने टाकतात. आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. जेवढं शक्य होईल तेवढं असं मिक्स करायचं आणि बटाटे आहेत ना असे दाबत चालायचे. ही म्हणजे बारीक होतात मग ते. आता आपण याच्यामध्ये वाटाणे टाकतोय. मी इथे एक मोठ वाटाणे घेतलेले ते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, तुम्ही आमच्याकडे टाकतात म्हणून मी टाकले. तर याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार, आमचूर पावडर अर्धा चमचा, कसुरी मेथी, छान फ्लेवर येते याचा म्हणून मी टाकते. आमच्याकडचे जे गाडीवाले आहेत ना ते टाकतात, छान असे टेस्ट येते त्याची. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण लसूण नाही टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण वापरू शकतात, नाही तर स्किप केलं तरी चालतं. इथे छान असं परतून झालेली आपली चटणी. आता आपण गॅस बंद करते. मी हे पूर्ण थंड होऊ देऊ, मग आपण समोसे बनवायला घेऊ. बघा इथे आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. पुन्हा एकट्या करायच्या आधी ना असं मळून घ्यायचं. आता आपण समोसे बनवायला घेऊ. शेवडा पोळा घ्यायचा. इथे तुम्ही थोडस मैदा पण लावू शकतात असं वाटत असलं की थोडस चिपकतंय. लांब लांब लाटून घ्यायचं आपल्याला. आणि जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त घट जाड पण नाही ठेवायचं आपल्याला. पातळ लाटलं ना मग काय होईल की सारण आपण जे बोलू ना तिथून बाहेर पातळ नाही लाटायचं. आपल्याला क्रिस्पी पाहिजे त्यामुळे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घटही नाही Thank you.
पाण्या असा हात लावायचा. हे छान असे क्रिस्पी होऊ द्यायचे आपल्याला. स्लो गॅस वरच तळायचे. बघा आपले मस्त असे समोसे बनवून तयार झालेले. ते आता टिश्यू पेपर मध्ये काढून घेते. बाकीचे असे तळून घेते मी. आता पुदिन्याची चटणी असते ती चटणी. आपला चाट मस्त तयार झालेला आहे. बघा इथे मस्त असा चाट बनवून तयार झालेला आहे. मी तर चटण्या पण घरीच केलेला आहे. तुम्हाला जर असंच काही स्पेशल असेल तर हा मस्त मेनू आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.